लॉकडाऊन काळातही ठाण्यात गुंडांचा हैदो सुरूच आहे, कारण फिल्मी स्टाईल पाठलाग करत तरुणावरती जीवघेणा हल्ला ठाण्यात करण्यात आलाय. या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावलाय, मात्र या संपूर्ण हल्ल्याची आणि हाणामारीची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेली आहेत. ठाणे शहरात गुंडांचा हैदोस बघायला मिळतोय. किरकोळ कारणावरून एका टोळक्यानं रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण केली. संतोष दुबे असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास वागळे इस्टेट परिसरातल्या अशर आयटी पार्क बाहेर मयूर शेट्टी आणि त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी रिक्षा चालक संतोष दुबे याला मारहाण करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर एकानं त्याच्यावरती धारदार शस्त्रानं वारही केले, मात्र वार चुकून संतोष तिथून पळाला. या गुंडांनी त्याचा पाठलाग केला आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. काही दिवसांपूर्वी रिक्षा चालक संतोष आणि आरोपी मयूर शेट्टी यांच्यात रिक्षा भाड्यावरून वाद झाला होता अशी माहिती समोर येते. माझ्या ऑटो रिक्षासोबत तिने आडवी मारली, माझ्या गाडीत बसलेला प्रवाशी त्याच्या गाडीत बसवला आणि तो जात होता. तर मी त्याला थांबवलं, माझ्या गाडीतला बसलेला प्रवाशी का घेतो? तो बोलला मी या ठिकाणी राहतो, मी तिथला पॅसेंजर घेऊन जाणार आणि वरतून दादागिरी करायला लागला, शिवाय गाड्या करायला लागल्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नागपुरात मेयो आणि मेडिकल असे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहेत. मेयोमध्ये पीएम केअर निधीतून 150 आणि राज्य सरकारकडून 40 व्हेंटिलेटर उपलब्ध झालेली आहेत, मात्र त्यापैकी 13 व्हेंटिलेटर कायमची नादुरुस्त. त्यातील 31 व्हेंटिलेटरच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. कोविडमध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता असतानाही मेयोतील 44 व्हेंटिलेटरची उपलब्धता कमी आहे, याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या 2 खासदारांनी आणि 8 आमदारांनी लाक्षणिक उपोषण केलं. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि कोविड लसींचा पुरवठा करताना सोलापूर जिल्ह्यावरती अन्याय होत असल्याचा आरोप आमदार खासदारांनी केलाय. त्याचबरोबर सोलापूरच्या हक्काचं उजनीचं 5 टीएमसी पाणी पळवण्याचा घाट हाणून पाडणार असा निश्चय सुद्धा यावेळी भाजप नेत्यांनी केलाय. रायगड जिल्ह्यातील महाडच्या माजी नगराध्यक्ष भारती सकपाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यात लॉकडाऊन असूनही सकपाळ यांनी लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. लाडवली बेटकर कोंड इथं पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली आणि 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल केले. अक्षय तृतीया आणि ईद निमित्त धुळ्यात नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. विशेष म्हणजे प्रशासनानं देखील या गर्दीकडे दुर्लक्ष केलं. खरेदीच्या नादात धुळेकरांना कोरोनाच्या नियमांचाही विसर पडला होता. वाशिम जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. या दरम्यान मुस्लिम समाजाला रमजान ईद घरगुती पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच या सणानिमित्त रॅली, पथसंचलन, मिरवणुका तसंच गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत असं आवाहन करण्यात आलं. 6 दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर लोणावळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली. रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर किराणा, फळं, भाजीपाला तसंच इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मात्र यामुळे भांगरवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सोबतच कोरोनाचा धोका या भागात अधिक वाढलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.